दिवसभर कसं घरातल्या घरात राहून तजून गेलो होतो ना, तर थोडंसं म्हटलं चला आपण थोडंसं फिरून यावं। तर मी माझ्या बहिणीसोबत आलेला आहे, तुम्ही बघू शकता इकडे आसपासच्या ठिकाणी। तुम्ही बघू शकता खूपच पाऊस आलेला आहे आणि आत्ता आत्ताच आम्ही विहिरीची थोडीशी आंघोळ पण करून दिलं। इकडून एक गाडी येत आहे माझी, तुम्ही बघू शकता। इथे एक आता झरण्यासारखी थोडं थोडं पाणी येऊन राहिलं, तुम्ही बघू शकता कसलं पाणी ते येऊन राहिला आणि सोबत एक वेगळाच मधुर असा आवाज काढून राहिला। वीर आंघोळ करते का छोटे, ये ना इकडे। वीर पाण्याजवळ जायला घाबरून राहिला। चला तर मग आम्ही आता आणखी आता समोर चाललो। काय झालं? काय झालं? आसपासचा नजारा बघू शकता तुम्ही बऱ्यापैकी। सकाळपासूनचा आज पाऊस येत होता आणि सगळेच बांध्या वगैरे पूर्ण पाण्याने भरून गेलेले आहेत। इथून या जायला थोडंसं प्रॉब्लेम होऊन राहिला लोकांना या पाण्यामुळे। रोडवरून अख्खं पाऊस म्हणजे पाणी पूर्ण साचून असल्यामुळे वाहनं इथून जायला थोडंसं अडचण जाऊन राहिली। मित्रांनो तुम्हाला एक गंमत दाखवायची आहे, इथून पाणी आहे आणि मी बूट लावून आलेला आहे, तर पूर्ण बूट माझे ओले झालेले आहेत, आतमध्ये पाणी गेलं। तर ते नाही का म्हणजे खूप छान वाटत आहे थंड थंड असं। वीर आणखी एक आपल्याला पाण्याचा झरणा टाईप छोटासा मिळालेला आहे, बघू शकता तुम्ही हा मधुर आवाज। सॉरी बघू नाही शकत, म्हणजे बघू पण शकता आणि ऐकू पण शकता। आवाज बघितले जाते, आवाज ऐकले जाते, बघितले नाही जात। मित्रांनो तुम्ही ते पोपट बघू शकता कसले उडून राहिले बिंदास्त। तर आम्ही आता आणखी समोर चाललो, नेमकं आम्ही कुठे चाललो ते तुम्हाला लगेच थोड्याबडत कळेलच। म्हणजे ॲक्च्युली छोटीला नाही का एक झाड बघायचं होतं त्या दिवशीच आम्ही बघितलं, मी स्टेटसला ठेवलं पण होतं त्याच्याबद्दल। म्हणजे एक फूल आहे, तो फूल आहे का फळ आहे माहीत नाही, पण खूपच छान वाटतो। म्हणजे कुठेच म्हणजे आम्हाला तो झाड पहिल्यांदाच दिसला, आम्हाला त्याचं नाव पण नाही माहीत। कोणाला माहीत असेल तर सांगाल कमेंट्समध्ये। आता जवळच पोहोचलेला आहे मी त्या झाडाच्या बऱ्यापैकी, आता काही वेळात तो झाड येणार।
एक ते एक पाऊस पण आलेला आहे रोडवरून आणि वरून रस्ता पण खराब आहे, त्यामुळे इथून वाहनं वगैरे जायला खूपच अडचण होते. आज जवळजवळ दिवसभरच पाणी आल्यामुळे तुम्ही बघू शकता की इकडचे नाले वगैरे पूर्णपणे भरलेले आहेत. हा इक इथचा आमच्या म्हणजे आमच्या घराजवळचा हा नाला आहे, तुम्ही बघू शकता कसलं पाणी इथे साचलेलं आहे आणि पाणी इथून खूप छान प्रकारे वाहून राहिलं. तर बघा मित्रांनो, म्हणजे निसर्गाचा हा नजारा तुम्ही बघू शकता. कसं वाटून राहिलं छोटी तुला हा नजारा बघून? छान वाटून राहिलं. आणि आता स्पेशली त्या झाडाकडे चाललो, जो झाड गडचिरोलीमध्ये पहिल्यांदाच बघितली आणि खूप छान आहे त्याचे फ्लावर्स. तुम्हाला पण दाखवते, आता थोड्या वेळातच पोहोचू आपण तिथे. आणि ही आमची गडचिरोली. तर तुम्ही बघू शकता इथे रस्त्यावर कचरा अस्तव्यस्त पडलेला आहे. हे खूप वाईट वाटते मित्रांनो, कारण असं रस्त्यावर कचरा फेकायला नाही पाहिजे. इतकं म्हणजे थोडंसं पण काळजी घ्यायला पाहिजे, रस्त्यावर कचरा नाही टाकायला पाहिजे. कारण शेवटी हे असं रस्त्यावर कचरा टाकल्याने काय होते की प्लॅस्टिक वगैरे असं म्हणजे डिकम्पोज होत नाही आणि त्यामुळे वेगवेगळे आजार हे आपल्यालाच होत असतात. त्यामुळे आपल्या सुरक्षिततेसाठी असं रस्त्यावर कचरा नाही फेकायला पाहिजे. तर मित्रांनो, आपण जे गोष्ट बघायला आलो होतो ते आलेलं आहे, तुम्हाला दाखवतो. हे बघा, हेच ते झाड आहे ज्याला बघायला आम्ही इतके लांब आलं. या झाडाची खासियत अशी की याचे जे फळ म्हणा किंवा फूल म्हणा माहीत नाही काय आहेत ते, पण खूपच सुंदर आहेत. आता जवळपास काही लागलेलं नाही आहे पावसामुळे, आय थिंक खालतं पडलेले आहेत सगळे. आणि हे बघा, पावसामुळे याचं पूर्ण नाही का असे छोटे छोटे पार्ट्स बिखरलेले आहेत तिकडे तिकडे, तुम्ही बघू शकता. एखादा जवळ नाही दिसून राहिला, नाहीतर मी तुम्हाला आणखी छान प्रकारे दाखवलं असतो. सगळे पावसामुळे कसे पडले खालती. हा इथे एक आहे पण याच्यामध्ये हे लागलेलं नाही आहे. एक मिनिट, इकडून हां हे बघा, हे आहे ते. खूपच सुंदर असा हा फळ आहे. फळ म्हणण्यापेक्षा फुलंच म्हणू आपण, कारण ते फुलासारखीच आहे. ते बघा, दिसलं तुम्हाला किती सुंदर आहे ते? खूपच सुंदर आहे. आपण एखादा तोडून घेऊ म्हणजे आणखी छान प्रकारे दाखवता येईल. पकड हा, बघ वाकवून बघ. हे मी पकडते. फूल तुटलेलं आहे आणि लटकून गेलं तिथे. तर हे बघा मित्रांनो, किती सुंदर असा हा फूल आहे. तुम्ही बघू शकता कसलं म्हणजे निसर्गाने खूपच फुरसतीनं बनवलेला फूल आहे. तुम्ही बघू शकता, कधी बघितले नसाल.
हे बघा किती सुंदर आहे. तर मित्रांनो, असा होता तो फूल. कसा वाटला तुम्हाला? आणि कोणाला त्याचं नाव माहीत असेल तर ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. वीर त्याला पकडतो. तर मित्रांनो, आता मी घराकडे चाललो परत. वीर कसं वाटतंय, मजा येते की नाही? मित्रांनो, वीर खूपच जास्त एन्जॉय करत आहे, त्याला बाहेर फिरायला खूपच जास्त आवडते. तर आम्ही आता बऱ्यापैकी निसर्गाचा आस्वाद घेतलेला आहे आणि आता परत चाललो वापस घरी. तुम्हाला हा ब्लॉग कसं वाटलं ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा यार. अरे मी तर काय केलं रे, काऊन भुकतोस त्यांच्यावर? त्याला पकड आणि इथे हे पकड ना दादा, इथे पकड त्याला उचलून. वीर वीरू, ए वीरी वीरी, इकडे पाय वीरू. छान पोज द्या तिकडे, बडे आहे दिसतात, मी फोटो काढतो. तो मागचा झाड तुम्ही बघू शकता कसलं सुंदर दिसून राहिला, एक सुद्धा त्याच्यावर पान नसताना सुद्धा तो खूप सुंदर वाटत आहे.
दादांनी मतदारच भाव खाते म्हटलं. छोटी गाडी वगैरे येते इकडं. ध्यान से देखिए इस लड़की को, ये तब से बात कर रही है इस लड़की से. इस माजस बनवता. ध्यान से देखिए इस लड़की को, कब से बातें कर रही है, ऐसे बोल रहा है. तो मैंने दिखाया कि इससे बातें कर रही है. अरे वीर किती जोरात खिचतोस रे. आज आज लगेच लाईव, आज लगेच टाकणार आहे म्हणा. आता अर्धा एक तासात येते. आता डेली ब्लॉग टाकणार आहे म्हणा, डेली ब्लॉग. हे वीराचं मूत्र विसर्जन चालू आहे. अरे ऐक ना, ऐक ना सपना, ऐक ना. तुमच्या चॅनल वर व्हिडिओ टाक आमचा, आणि त्याच्यातून जे काही पैसे भेटतील ना ते आम्हाला आमच्या अकाउंट वर ट्रान्सफर करून टाका. हो चालेल आम्हाला आता. देते देते. आणि तुम्ही बघू शकता आमच्या घराजवळचा एरिया. इकडचा एरिया मी कधीच तुम्हाला दाखवला नव्हता. इथे एक चिकनचा दुकान आहे, इथूनच आम्ही काल चिकन घेऊन नेली. हा बघा किती मोठा झाड आहे, खूप छान वाटतो ना. पिंपळाचा झाड आहे हा. छोटे खालतं पाहून चाल. ए वीर कितीदा मूत्र विसर्जन करतोस रे. तर फायनल गाईज आम्ही आमच्या घराच्या रस्त्याकडे आलेले आहोत. मित्रांनो छोटी मागे राहिली आहे, तर बघा वीर कसा करतोय. वीर छोटेसाठी थांबून म्हणतोय, बघा 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 बघा. आली रे आली, येत आहे ते. बघा मित्रांनो मस्त बसते ना बाळासारखी. प्राणी किती म्हणजे फ्रेंडली असतात, त्यांना म्हणजे घरा म्हणजे आपल्या जवळचे व्यक्ती जर आले नाही तर ते थांबतात त्यांच्यासाठी. आणि काही काही लोक म्हणतात की प्राण्यांना भावना नसतात, तर हे चुकीचं आहे मित्रांनो. सगळ्याच प्राण्याला भावना असतात, फक्त स्पष्ट होण्याचे जे काही कृती असतात ते वेगवेगळे असतात, पण प्रत्येकच प्राणी हे भावना असतातच. बघा मित्रांनो पावसामुळे कसले भारी हिरवगळ आलेले आहे, आणि हा वीर परत म्हणजे छोटी मागे राहिल्यामुळे खिचून राहिला मला. चल वीर चल. म्हणजे माहिती सपना, सपना तुला सांगू, पैशाने पैशाने श्रीमंत नसले तरी मनाने एवढे आहेत की खूपच छान. नाही का हिरवगाड पसरलेली आहे जिकडे तिकडे, त्यामुळे मित्रांनो मला पावसाळा हा ऋतू खूपच जास्त आवडतो इतर ऋतूपेक्षा. तुम्हाला कोणता ऋतू आवडतो ते कमेंट्स मध्ये नक्की सांगाल.
तर बऱ्यापैकी आता आम्ही घराजवळ पोहोचलेलो आहे, तुम्ही बघू शकता. हा आहे आपला तिसऱ्या नंबरचा घर आपला आहे. चला मग. ओके, आमच्या लास्ट टाइम जो पपईचं झाड लावलं होतं एका ब्लॉगमध्ये बघितले असाल, तर तो मोठा झालेला आहे आणि त्याला पपई सुद्धा लागलेले आहेत. तुम्ही बघू शकता किती सारे लागलेले आहेत. सो फायनली गाईज, आम्ही आता घरी आलेले आहे आणि आता मी ब्लॉग एडिट करतोय. जस्ट ब्लॉगिंग एडिटिंग म्हणजे जस्ट ब्लॉगिंगची एडिटिंग कंप्लीट झालेली आहे आपल्या, आणि आता जवळजवळ 15-20 मिनिटात मी ते यूट्यूबला टाकणार सुद्धा. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? ॲक्च्युली सेकंड टाइम म्हणतोय पण तरीसुद्धा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि यार, तुम्हाला जरा माझे व्हिडिओ आवडत असतील मनापासून तर नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटा नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तब तक के लिए बाय.